महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने फिर एक बार लाडली बहन योजना को लेकर राज्य सरकार पर हमला बोला है। उन्होंने कहा कि लाडली बहन योजना के विज्ञापन पर करोड़ों रुपए खर्च किए जा रहे हैं, अन्य योजनाएं बंद की जा रही है, अब एक छोटे से काम के लिए 500 रुपए का एफिडेविट देना पड़ता है, ये तो लूट है। वे एक हाथ से देते हैं और दूसरे हाथ से लूट रहे हैं। बघा, या सरकारला भीक लागली आहे। महाराष्ट्राची तिजोरी या लुटारूंनी आणि लुटारूच्या टोळीनी टोळक्यांनी साफ केलेली आहे। महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय। लाडकी बहीण आणली, त्याच्यावर जाहिरातीवर करोडो रुपयाचे खर्च केले। हे सगळं पाहता आता तिजोरीत पैसे नाही, योजनांच्या सगळे कट लावण्याचं काम सुरू झालंय। आज मला फोन आला की आमच्या श्रावणबाळचे पैसे मागचे 3 महिने झाले मिळत नाही। ते सगळं जे आहे योजनांना कट लावून आता मग आणणार कुठून पैसे? तर सामान्य माणसाला लुटा। यात कोण सफर होतो? मध्यमवर्गीय गरीब माणूस होतो। 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर एफिडेविट किंवा शपथपत्र कुठल्याही कामासाठी, कुणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल, कुणाचे सर्टिफिकेट हरव लिव्हिंग सर्टिफिकेट हरवलं असेल, कास्ट सर्टिफिकेट हरवलं असेल, तर एफिडेविट द्यायचा असतो कुठल्या सगळ्या कामासाठी। आणि त्या सगळ्या शपथपत्राचं 100 रुपयावर होत होतं, हे एफिडेविट होत होतं। त्या ठिकाणी 500 रुपयाचा GR काढला राज्य सरकारने। म्हणजे गरीब माणसाला जर छोट्याशा कामासाठी शपथपत्र द्यायचं असेल तर त्याला 500 रुपये वसूल करा आणि त्यांच्याकडून लुटा। एक हात से बाटो, दुसऱ्या हात से लुटो, हे धंदे या महापापी सरकारने, महायुती सरकारने सुरू केलाय। जनता यांना योग्य धडा शिकवेल। महागाई वाढवली, इलेक्ट्रिकचे बिल वाढवलेत 33%, आता खाण्याच्या तेलाचे दर वाढवलेत, सोयाबीनला भाव नाही, आणि वरून 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 वर केलाय। जर तुम्ही मतासाठी लाडक्या बहिणीच्या दरवाजात जाल, तुमचं स्वागत ती बहिणा झाडू न करेल, एवढं लक्षात ठेवा।